मी तांबड एकदम तुमचे सहर्ष स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आज आपल्याला काय बघायचंय, आमच्या अंगणात जे तलाव झालेला ना, तलावाचं पाणी साठलेलं, त्या पाण्याच्या खालची सृष्टी बघायची आपल्याला. बघूया काय आहे त्याच्या खाली, काय काय सापडतंय. चला, गेटच्या बाहेर पडलो, कमरेपेक्षाही जास्त पाणी आहे. पाणीच पाणी. सगळी बाग बुडली आहे म्हणजे शेजाऱ्यांची आहे, आणि पाणीच पाणी आमच्या पण बागेत, त्यांच्या बागेत. बागेत बघा, बागेत बघूया काय आहे ते. झाडं पाण्याखाली बुडलेली आहेत. सगळं जलमय झालंय, नारळाची झाडं पण पाण्याखाली पडलेली आहेत. आणि केळी पण बुडाले थोडेफार, आणि मासे नाही दिसत आहेत. पाणी थोडंसं गढूळ आहे ना, पण ट्राय करतोय, थोड्या दिवसात होईल, निवळ होईल पाणी, तेव्हा दाखवतो. हा, इथे छोटे छोटे मासे आहेत, खांडव आहे. बघा वरपर्यंत पाणी गेलंय. खाऊ दिसलेलं, आता कुठे असेल देव जाणे. घर तर आमचं पूर्ण बोट हाऊस झालेलं. पुढे बघूया, हा वरपर्यंत आहे पाणी, त्याच्याही वर गेलेलं बरस. सगळी बाग बुडाली आणि आता मासे तर दिसत नाहीत. वातावरण बघा काय ते, ढगाळ ढगाळ, पाऊस सकाळी ऊन पडलेलं आणि आता ढगाळ वातावरण. हा इथे काय आहे, येस पळालं ते, चावूल लागली त्याला माणसांची. 2-3 महिने तालात फिरत राहणार ते. अजून एक होतं काळं होतं, आता हे वेगळं आहे.
इथे होतं, इथे ह्याच भागात होतं, काळं कसं होतं. छोटे छोटे मासे आहेत. मासे बघूया, थोड्या दिवसांनी पीठ वगैरे टाकलं ना तरी एकदम खांडवाच्या खांडव येणार, पण आता तरी दिसले नाहीत, गढूळ पाणी आहे ना थोडंसं. चला आता घर बघूया. अंगणातलं पाणी गेलं, लेवल खाली झाली, नशीब. नाहीतर चारही बाजूनी पाणी असतं. चला शेजारी बघूया त्यांच्याकडे काय कंडिशन आहे ती. या किनाऱ्याला ना समोरच्या तिथे पण मासे येतात. गहू टाकायचे, गहू. गहू टाकल्यावर येतात भरपूर खांडव येतात. आमचा बोट हाऊस पाण्यातून येऊ. बऱ्याच दिवस इच्छा होती घ्यायची, पण तेव्हा पाणी जास्त होतं. आत्ता थोडं कमी झालं आहे, आत्ता तरी छाती एवढं पाणी आहे पूर्ण, म्हणजे साधारण 4-4 फूट. पाण्याखाली आहे ना भीती इथे का वाटते माहिती आहे, जनावरं वगैरे असतात म्हणजे पाण्यातले साप वगैरे. आज तर चक्क पाणकोळी पण बघितला. बोट हाऊस, बोट हाऊस पाण्याच्या जवळून एकदम व्ह्यू घेतला. चला जास्त वेळ थांबण्यात अर्थ नाही, पण सापांची भीती वाटते, साप असतात पाण्यामध्ये. या आता तुम्हाला दाखवत होती वीर, जिथून आम्ही पाणी भरतो ना. आमचे शेजारी आहेत, सख्खे शेजारी, काका म्हणून घेकर, त्यांची वीर आहे. आणि बघा बाहेरचं पाण्याची लेवल आहे ना, तेवढंच पाणी आतमध्ये असतं. आणि आता पाणी काढायचं म्हटलं ना डायरेक्ट कळशी घ्यायची आणि बुडवायची, म्हणजे काढण्याची गरज नाही. आणि विहिरीत काय मासे दिसत नाहीत. या चला जाऊया परत. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना ते कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.